आणखी एक मोठी बातमी ती आहे, पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. 50 वर्षीय नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेले 11 जण आता होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, 50 वर्षीय नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालघरमध्ये कोरोनाचा हा पहिला बळी आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेलेला आहे. पालघरकरांशी आता ही त्यांच्या दृष्टीने एक मोठी बातमी. याचबद्दल अधिक माहिती घेऊयात. वैभव पालवे आमच्या प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेत. वैभव, काय आहे अधिकचे अपडेट्स? हा सुनील, ही कोरोनाची पालघरमधली पहिली घटना आहे. त्याचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला. 2 दिवसापूर्वी या व्यक्तीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये विलगीकरणामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. त्याच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू होते, परंतु त्याच्या 2 दिवसानंतर आज रिपोर्ट सुद्धा आलाय की तो पॉझिटिव्ह आहे. आणि संध्याकाळी त्याची म्हणजे दुपारनंतर प्रकृती अधिक चिंताजनक बनली आणि संध्याकाळी 7-7:30 दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. नक्कीच पालघरकरांसाठी ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. प्रशासनाच्या वतीने काय काय उपाययोजना या संदर्भामध्ये आता करण्यात आलेल्या आहेत? हो नक्कीच, ही पालघरमधली पहिलीच घटना आहे आणि ही व्यक्ती पालघरमधल्या एका गावातली म्हणजे सफाळा परिसरातली आहे आणि ती रोज प्रवास करून ठाण्याचे नोकरीनिमित्त जात असायची. त्यामुळे त्या घटनेमुळे आता खूप प्रशासन गंभीर बनलेलं आहे आणि वसई पालघर आणि संपूर्ण परिसरामध्ये जिल्ह्याच्या, परंतु आता पूर्णपणे जमावबंदी, लोक जे नागरिक रस्त्यावरती उभे राहायचे तात्काळच उभे राहायचे या सगळ्यांना आता बंदी करण्यात आलेली आहे. प्रशासन उद्यापासून अत्यंत कडक भूमिका घेणारी आहे असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आता दिलेली आहे. धन्यवाद वैभव दिलेल्या माहितीबद्दल. तर पालघरमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. 50 वर्षीय नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या क्षणाची मोठी बातमी, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना आता होम क्वारंटाईन करण्यात आला आहे.